नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययन मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ साठी प्रश्न आहे tan a छेद 1 अधिक tan वर्ग a कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक cot a छेद कंसात 1 अधिक cot वर्ग a कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर sin a गुणिले cos a। आपल्याला इथे डावी बाजू आणि उजवी बाजू समान आहेत हे सिद्ध करायचे आहे। मग काय करूयात, इथे डावी बाजू लिहून घेऊयात। इथे लिहायचे आहे डावी बाजू किंवा तुम्ही लेफ्ट हँड साइड असं देखील लिहू शकता। तर इथे काय लिहायचं आहे, हे जसंच्या तसं लिहून घेऊयात। tan a छेद कंसात 1 अधिक tan वर्ग a कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक cot a छेद कंसात 1 अधिक cot वर्ग a कंसाचा वर्ग। म्हणून याचा आता काय होणार बघा, हे tan a जसंच्या तसं येणार, tan a छेद। आता इथे बघा कंसात काय आहे, 1 अधिक tan वर्ग a। ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या रेफरन्सने ह्याचं रूपांतर आपण sec वर्ग a मध्ये करू शकतो, मात्र ते कंसात आहे आणि कंसाचा वर्ग अधिक हे cot a जसंच्या तसं येणार छेद। आता इथे बघा कंसात आहे 1 अधिक cot वर्ग a, म्हणजे ह्याचं देखील रूपांतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीच्या रेफरन्सने होणार, कोसेक वर्ग ए आणि कंसाचा वर्ग आहे तो जसाच्या तसा येणार। ओके, आता पुढे बघूया, हे टॅन ए जसंच्या तसं आलं, टॅन ए छेद। आता इथे बघा सेक वर्ग आणि त्याचाही वर्ग म्हणजे काय होणार, ह्याचा घात होणार 4, म्हणून इथे लिहायचं आहे सेकचा चौथा घात ए अधिक इथे कॉट ए जसंच्या तसं येणार कॉट ए छेद, इथे कोसेकचा वर्गचा वर्ग आहे म्हणजे इथे देखील कोसेकचा चौथा घात होणार, म्हणून कोसेकचा चौथा घात ए। आता बघा आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, जी आपली लेफ्ट हँड साइड आहे ती सर्व साईन आणि कॉस आहे, मग हे सर्व जे आहे त्याला आपण साईन आणि कॉस मध्ये कसं रूपांतर करता येईल ते पाहूया। तर बघा इथे काय आहे, टॅन ए, टॅन म्हणजे काय, तर टॅन म्हणजे साईन ए छेद कॉस ए, त्यानंतर हा छेदाचं चिन्ह जे मेन छेद आहे ते, आणि इथे आहे सेक। आता सेक म्हणजे काय येणार, एक छेद कॉस, तर इथे येणार एक छेद, इथे सेकचा चौथा घात आहे म्हणून इथे कॉसचा देखील चौथा घात येणार ए अधिक। आता कॉट ए, कॉट एचं रूपांतर काय होणार, कॉस ए छेद साईन ए छेद, छेदाच्या ठिकाणी इथे आहे कोसेकचा चौथा घात, कोसेक म्हणजे एक छेद साईन आणि इथे चौथा घात आहे म्हणून साईनचा चौथा घात येईल, तर इथे काय आलं एक छेद साईनचा चौथा घात। ओके, आता आपण बाजूला लिहून घेऊया। आता बघा आपल्याला सोपं रूप द्यायचं असेल ना, तर आपल्याला इथे थोडस हे जे चौथा घात आहे त्याला वेगवेगळं लिहावं लागेल। तर काय करूयात, हा जो अंश आहे साईन ए छेद कॉस ए तो जसाच्या तसा लिहूयात, साईन ए छेद कॉस ए, त्यानंतर मेन छेद आहे तो हा एक जसाच्या तसा येईल, आणि हा जो कॉसचा चौथा घात आहे त्याला आपण वेगळा लिहूयात, जसं की कॉस ए वेगळा लिहूयात गुणिले कॉसचा तिसरा घात ए। आता बघा काय झालं, इथे कॉसचा एक घात आहे, इथे कॉसचा तिसरा घात आहे, यांचा जर गुणाकार केला तर कॉसचा चौथा घात येतो, म्हणजे आपण काही चुकीचं लिहिलेलं नाही। अधिक इथे कॉस आणि साईनचा जो अंश आहे तो लिहूयात, कॉस ए साईन ए छेद एक छेद, आता इथे देखील साईनचा चौथा घात आहे त्याला देखील आपण वेगवेगळे लिहूयात, साईन ए गुणिले साईनचा तिसरा घात ए। ओके, आता बघा काय होत आहे, तर इथे छेदाच्या ठिकाणी इथे अंशाच्या ठिकाणी आहे कॉस ए आणि इथे छेदाच्या ठिकाणी आहे कॉस ए, निघून गेलं, इथे साईन ए आहे साईन ए आहे निघून गेलं। चला मग आता काय होणार, आता इथे छेद एक आहे तो लिहिण्याची गरज नाही, मग काय हा जो कॉसचा तिसरा घात ए आहे ह्याचा डायरेक्टली गुणाकार होणार, इथे साईनचा तिसरा घात आहे ह्याचा डायरेक्टली गुणाकार होणार। ओके, मग ते आता तशा पद्धतीने लिहूयात, तर बरोबर हा साईन ए जसाच्या तसा आला, साईन ए इंटू म्हणजे गुणिले हा कॉसचा तिसरा घात ए, कॉसचा तिसरा घात ए अधिकचं चिन्ह
हा कॉस ए जसाच्या तसा आला इंटू गुणिले हा साइनचा तिसरा घात आहे तो लिहूयात साइनचा तिसरा घात ए। आता बघा ही जी दोन पद आहेत यातून आपण सामायिक अवयव बाहेर काढू तर इथे साइन ए आहे इथे साइनचा तिसरा घात आहे म्हणजे दोन्ही ठिकाणावरून आपण एक साइन ए बाहेर काढू शकतो। ओके त्यानंतर दोन्ही ठिकाणी कॉस ए देखील आहे तर इथे आणखी एक आपण कॉस ए बाहेर काढू शकतो। ओके तर आता काय करूयात ह्याला भाग देऊयात पहिल्या पदाला जेव्हा आपण साइन ए ने भाग दिला तर साइन ए साइन ए निघून गेला आणि त्याच पदाला कॉस ने भाग दिल्यानंतर कॉसच्या घन मधून कॉस निघून गेला राहिला कॉस वर्ग ए अधिकचं चिन्ह। आता ह्या पदाचा विचार करूयात तर ह्या पदाला कॉस ने भाग दिला कॉस कॉस निघून गेलं त्यानंतर साइन ए ने भाग दिल्यानंतर साइन घन मधून राहिला साइनचा वर्ग ए बरोबर। आता हा साइन ए इंटू कॉस ए जसंच्या तसं आलं आणि आता कंसामध्ये बघा काय आहे कॉस वर्ग ए अधिक साइन वर्ग ए ह्याचा जर आपण विचार केला तर आयडेंटिटी काय आहे तर आपली आयडेंटिटी आहे साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर एक त्यामुळे इथे आलं एक। आता कोणत्याही पदाला जर एकाने गुणाकार केला तर त्याची किंमत बदलत नाही म्हणून हे काय झालं इथे राहिलं फक्त साइन ए। आता हा इंटू आहे त्याला डायरेक्टली आपण गुणाकार लिहूयात कॉस ए। ओके तर हे सिद्ध झालं आपल्याला हे सिद्ध करायचं होतं म्हणून इथे पुढे लिहायचं आहे आर एच सॉरी आपण मराठीत लिहूया उजवी बाजू हे सिद्ध झाले त्यामुळे आता काय करायचं आहे आपला हा जो प्रश्न आहे तो पूर्ण लिहून पुढे लिहायचं आहे सिद्ध झाले म्हणून इथे लिहायचं आहे आपण म्हणून टॅन ए छेद कंसात एक अधिक टॅन वर्ग ए कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेद कंसात एक अधिक कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साइन ए गुणिले कॉस ए हे सिद्ध झाले। तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा प्रश्न कंप्लीट झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करा। तर हा व्हिडिओ मी इथे संपवतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू।